अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना मृतदेहांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. नागपूरसह इतर जिल्ह्यातील रुग्ण उपचाराला सुद्धा अमरावतीमध्ये दाखल झाल्याने अमरावती येथील मृतकांच्या आकड्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे आता अंतिम संस्कार विधी करण्यास हिंदू स्मशानभूमीवर ताण पडत आहे. एकाच दिवशी अमरावतीसह इतर जिल्ह्यातील कोरोना मृतकांना गॅस दाहिनीच्या माध्यमातून अग्नी दिला जात आहे. सकाळपासून गॅस दाहिनी सुरू असल्याने त्यावरती सुद्धा ताण पडत आहे. यामुळे अनेक कोरोना मृतदेह रात्री बेरात्री वेटिंगवरती ठेवावे लागत आहे. नाइलाजाने या मृतदेहाला ओट्यावरती अग्नी देण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदू स्मशानभूमीत लाकडाची कमतरता भासणार आहे. या ठिकाणी जळाऊ लाकडे स्वयंसेवी संस्थेच्या वतीने देण्यात येतात. मात्र अवकाळी पावसामुळे कोलमडलेल्या वृक्षाचा पुरवठा करणे अपेक्षित असताना फारच कमी प्रमाणात लाकडे पुरविल्या जात आहे. नुकतेच 14 एप्रिलच्या रात्री अवकाळी पावसाने शहरामध्ये जुने महाकाय वृक्ष जमीनदोस्त झाले. अशा वृक्षांची छटाई कापणी मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने केल्या गेली. मात्र छटाई केलेली लाकडे परस्पर एका व्यक्तीला अतिक्रमण विभागाने दिल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे. मात्र शहरातील कोलमडलेले वृक्ष कुठे गहाळ झाले असा प्रश्न निर्माण होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे मनपा आयुक्त लक्ष देतील का? हिंदू स्मशानभूमीमध्ये नवीन गॅस दाहिनी येत्या 10 दिवसांमध्ये नाशिक येथून आणल्या जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. वाढता कोरोना मृतदेह आकडा पाहता नवीन ओटे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे येणारा काळ अतिशय भयानक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध होऊन आपल्या छोट्याशा चुकीमुळे कोरोनाचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो याची काळजी घेणे गरजेचे आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.